धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या विषया संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किरण पावसकर सर आहेत। सर, आपण पाहतोय की सरकार तुमची आहे, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या दारावर जातो, सर्वसामान्यांच्या दारावर जातो, मात्र आज आपण पाहिलं की सरकारच्या दारामध्ये काही लोकांनी, शेतकऱ्यांनी, धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, कसं पाहता या घटनेकडे? आंदोलनकर्त्यांचे जे प्रश्न आहेत, धरणग्रस्तांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, वर्षानुवर्ष असलेले हे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्याची त्यांना जी अपेक्षा आहे या सरकारकडनं किंवा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडनं, शेतकऱ्यांना आणि धरणग्रस्तांना हे चांगलं माहिती आहे, कुठचंही सरकार ह्यांचे प्रश्न सोडवू शकलेलं नाहीत, त्यांची अपेक्षा शिंदेसाहेबांकडे आहेत। त्याचमुळे ही लोक आजही सरकारकडे येऊन सांगतायत वर्षानुवर्ष असलेले प्रश्न कुठच्याही सरकारने सोडवले नाही, तुम्ही आमचे सोडवा। मी आज बघितलं का सर की कशा प्रकारे ते आंदोलन करत होते, आक्रमक होते, रडत होते, बोलत होते की आम्ही गेल्या 105 दिवसांपासून आंदोलन करत आहोत, मात्र सरकारचं लक्ष आमच्याकडे नाही। आम्ही अनेक मंत्र्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र OSD कडून असं सांगण्यात येतं की आम्ही ऑलरेडी परेशान आहोत। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही परेशान नाही का, आम्ही अडचणीत नाही का, कसं पाहताय? सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणं या पद्धतीने त्यांनी केलं, थोडी आक्रमकता आज जास्त होती आणि सुरक्षेची व्यवस्था ही मंत्रालयाच्या सुरक्षेची व्यवस्था ही पोलिसांवर आहे, तर नॅचरली आहे की त्यांनी त्यांच्याबरोबर जे काय आता झाले त्या बाबतीत त्यांनी कारवाई करून त्यांच्यासाठी त्यांना घेऊन गेले, नक्की तोडगा काढला जाईल आणि शिंदेसाहेब याच्यावर मार्ग काढतील नक्कीच। तर किरण पावसकर सरांचं असं म्हणणं आहे की नक्कीच जे आंदोलनकारी जे आंदोलन करत होते, धरणग्रस्त शेतकरी जे आंदोलन करत होते, नक्कीच तोडगा काढला जाईल, ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या जातील आणि शिंदेसाहेब हे नक्कीच करतील असं किरण पावसकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे। पाहत रहा लोकमत, धन्यवाद।